श्री नवनाथ कथासार अध्याय 33 श्रोतेहो, या अध्यायात आपण पाहणार आहोत माणिक शेतकऱ्याची परीक्षा तसेच गोरक्षनाथांचे वीरभद्राबरोबर युद्ध. या श्रोतेहो अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठणाने धनुर्वाताचे भय नष्ट होईल आणि जर धनुर्वात झालेला असेल तर तो नवनाथांच्या कृपेने बरा होईल. अध्यायाला सुरुवात करूयात. मच्छिंद्रनाथांचा निरोप घेऊन गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या काठी भामनगर नावाच्या गावातील अरण्यात आले. त्यांना खूप भूक लागली होती, पण तिथे एक योजनच्या परिसरात पाणीसुद्धा मिळेना. मग ते तसेच फिरत राहिले तेव्हा त्यांना माणिक नावाचा 10 वर्षांचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करताना दिसला. ऐन मध्यान्ही तो जेवायला बसणार इतक्यात गोरक्षनाथांनी तेथे जाऊन आदेश केला. ते ऐकून माणिक लगेच तसेच जेवण टाकून उठला व गोरक्षनाथांच्या पाया पडला. मग त्याने गोरक्षनाथास तुम्ही कोण, कुठे जाता, येथे कसे आलात इत्यादी सर्व माहिती विचारली. तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले, मी जती आहे, मला आता तहान व भूकही फार लागली आहे, तेव्हा जर काही जेवणा खाण्याची सोय झाली तर पहा. हे ऐकताच माणिक म्हणाला, महाराज भोजन तयार आहे, जेवायला बसावे. असे म्हणून माणिकाने त्यांना जेवायला घालून तृप्त केले व त्यांची चांगली व्यवस्था ठेवली. त्यामुळे गोरक्षनाथांचेही समाधान झाले. गोरक्षनाथांनी प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यास कोणता वर पाहिजे असे विचारले. तेव्हा ते म्हणाले की आता तुमचे काम झाले ना, मग आता माझे नाव वगैरे विचारून काय फायदा. काम करून घेण्यासाठी आधी सर्व विचारपूस करायची असते, पण आता हे विचारण्यात काय अर्थ. यावर गोरक्षनाथ म्हणाले, तुझे म्हणणे बरोबर आहे, पण आज तू मला जेवायला घालून तृप्त केलेस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तेव्हा तुझ्या मनात कसली इच्छा असेल तर मला सांग, मी पूर्ण करतो. माणिक म्हणाला, महाराज तुम्ही घरोघरांसाठी भिक्षा मागता आणि तुम्हाला माझी इच्छा समजली तरी तुमच्याजवळ मला द्यायला काय आहे. माणिकचा हा प्रश्न ऐकून गोरक्षनाथांनी त्याला सांगितले, तुझी इच्छा मी पूर्ण करील. याप्रमाणे त्या शेतकऱ्याचे बोलणे ऐकून गोरक्षनाथ मनात म्हणाले की हे शेतकरी लोक अरण्यात राहत असल्यामुळे अडाणी असतात, तेव्हा आपण यांचे काहीतरी हित केले पाहिजे. असा विचार करून गोरक्षनाथ त्यांना म्हणाले की अरे मी मागेल ती वस्तू देऊ करतो, पण मागितल्यावर मात्र मागे हटू नकोस. हे माणिकला आव्हानच मिळाले. तो म्हणाला, जे प्राणही देण्यास तयार आहे ते पाहिजे ते देण्यास मागे पुढे पाहतील काय. तुम्हाला वाटेल ते तुम्ही मागा, मी तुम्हाला ते दिले नाही तर पहा. गोरक्षनाथांनी त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. ते म्हणाले, जे जे तुला आवडते त्याचा तू त्याग कर, जे मनातून करावेसे वाटते ते तू करू नकोस, एवढीच माझी मागणी आहे. गोरक्षनाथांची ही मागणी त्या शेतकऱ्याने आनंदाने मान्य केली आणि गोरक्षनाथ ते विपिन सोडून पुढे निघून गेले. गोरक्षनाथांची ही मागणी त्या शेतकऱ्याने आनंदाने मान्य केली आणि गोरक्षनाथ पुढे निघून गेले. थोड्या वेळाने माणिक सामानाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतातून घरी निघाला तेव्हा त्याला प्रथम जेवणाची इच्छा झाली, पण इतक्यात गोरक्षनाथांनी दिलेल्या वचनाची त्याला आठवण झाली. मग त्याच्या मनात घरी जायचे आले, पण वचनात अडकल्यामुळे घरी जाता येत नाही म्हणून त्याने तिथेच उभे राहून झोप घेतली. डोक्यावर ओझे तसेच होते. मग अंग हलवायचीही त्याला इच्छा झाली, पण त्याने हलवले नाही. त्याचा परिणाम असा झाला की उडून आलेली झाडाची पाने खाण्यापासून त्याला दुसरा मार्गच राहिला नाही, पण तेही खाता येईना, केवळ वायू भक्षण करून तो राहिला. त्यामुळे काही दिवसातच त्याचे शरीर कृश झाले, रक्त आटून गेले, अंगावर तिळभर मांस राहिले नाही, त्वचा व अस्थी एक होऊन गेल्या. पण अशी बिकट अवस्था झाली तरी तो एका जागी स्वस्त उभा राहिला. इकडे गोरक्षनाथ फिरत फिरत बद्रिकेदारचे दर्शन घेऊन चौरंगीनाथाची काय अवस्था आहे ते पाहायला गेले. त्यांनी गुहेच्या दाराची शिळा काढून आत पाहिले तर ते थक्क झाले. चौरंगीनाथांच्या अंगावर वारुळ वाढलेले होते आणि तोंडाने रामनामाचा जप चालला होता. अशी त्यांची अवस्था पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्यांनी लगेच त्यांच्या शरीरावरचे वारुळ काढून टाकले आणि पाहिले तेव्हा तपसामर्थ्याने त्यांना हातपाय फुटलेले दिसले. मग मी गोरक्षनाथ आलो आहे असे म्हणून त्यांनी चौरंगीला सावध केले व त्याला बाहेर आणले. ते अगदी अशक्त झाले होते, पण गोरक्षनाथांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहताच त्यांना चांगली शक्ती आली. मग चौरंगीनाथ गोरक्षनाथांच्या पाया पडले व मी आज सनात झालो असे त्यांनी म्हटले. थोड्या गप्पा होऊन मग गोरक्षनाथांनी खाण्यापिण्याच्या व्यवस्थेबद्दल चामुंडेकडे चौकशी केली. ती म्हणाली, आम्ही रोज तुमच्या आज्ञेप्रमाणे फळ आणून देत होतो, परंतु चौरंगीचे लक्ष वर दगडावर असल्यामुळे त्यांनी ती कधीच खाल्ली नाहीत. असे सांगून चामुंडेने फळांचे पर्वतासारखे झालेले ढीग दाखवले. ते पाहून गोरक्षनाथांना धन्यता वाटली. त्यांनी चौरंगीच्या तपश्चर्येची मनापासून फारच वाखाणणी केली. मोठ्या आनंदाने आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. मग ते त्याला घेऊन बद्रिकेदारला गेले. तिथे शिवांची व चौरंगीची भेट घडवली. नंतर गोरक्षनाथ तेथे 6 महिने राहिले व त्यांनी चौरंगीनाथाकडून सर्व शस्त्रे अस्त्रे यांचा विद्याभ्यास करून घेतला. त्यांना त्यात निपुण बनवले. अस्त्रविद्येतही त्यांना आशीर्वाद दिले. मग बद्रिकेदारचे दर्शन घेऊन गोरक्षनाथ चौरंगीनाथांसह पुन्हा तीर्थयात्रेला निघाले.
ते विदर्भ देशात उतरून कौंडण्यपुराला गेले. तेथे त्यांनी चौरंगीनाथांना आपल्या आईवडिलांना भेटून येण्यास सांगितले. ते म्हणाले, त्यांनी तुला शिक्षा म्हणून तुमचे हातपाय तोडले, आता तू त्यांना आपला प्रताप दाखव. गोरक्षनाथांच्या आज्ञेप्रमाणे चौरंगीनाथाने वातास्त्र मंत्रून ते भस्म राजाच्या बागेत फुंकून टाकले. त्यामुळे बागेत काम करणारे 1600 माळी सर्व वादळामुळे आकाशात उडून गेले. मग वातास्त्र काढून टाकताच ते सर्वजण खाली कोसळले. बऱ्याच जणांना मूर्छा आली, काही जण पळून गेले, काही जण राजाकडे गेले आणि त्यांनी बागेतला प्रकार त्यांना सांगितला. ते ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले. मग हे काम कोणाचे आहे हे पाहण्यासाठी राजाने दूत पाठवले. ते दूत राजाच्या आज्ञेप्रमाणे शोध घेत त्यांनी पानवठ्यावर या दोन नाथांना पाहिले व ते राजाला जाऊन म्हणाले, महाराज, पानवठ्याजवळ दोन तेजस्वी कानफाटे गोसावी बसलेले आम्ही पाहिले. ते खूप विद्यावंत असावेत असे वाटते. दूतांनी सांगितलेली हकीकत ऐकून राजाच्या मनात आले की हे दोघे म्हणजे गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ असतील. त्यांना आपण शरण गेले पाहिजे, नाहीतर गाव पालथा घालतील आणि सर्वांचे प्राण घेतील. असा विचार मनात येताच राजा आपल्या लवाजम्यासह त्या दोघांच्या भेटीला गेला. राजा येत आहे हे पाहताच गोरक्षनाथांनी चौरंगीनाथांना आपला प्रताप दाखवण्याची आज्ञा केली. मग चौरंगीनाथांनी पुन्हा वातासराची योजना केली. त्यामुळे राजाबरोबर आलेले हत्ती घोडे रथासकट सर्व सैन्य आकाशात उडून गेले. असला भयंकर प्रकार पाहून सर्वजण घाबरले व त्यांची प्रार्थना करू लागले. तेव्हा चौरंगीनाथाने गोरक्षांच्या आज्ञेनुसार वातासर काढून घेतले. तेव्हा सर्वजण हळूहळू खाली आले. मग चौरंगी आपल्या पित्याच्या म्हणजे शशांक राजाच्या पाया पडले व त्यांचा पुत्र असल्याची ओळख दिली. मुलाची ओळख पडताच राजाला घेवरून आले व त्याने त्याला पोटाशी धरले. नंतर राजा गोरक्षनाथांच्या पाया पडला. मग त्या दोघांचे चौरंगीच्या विद्येबद्दल बोलणे झाले. थोड्या वेळाने राजाने गोरक्षनाथांना घरी चालण्याबद्दल खूप आग्रह केला. तेव्हा चौरंगी राजाला म्हणाला, काहीही झाले तरी आम्ही तुमच्या घरी येणार नाही, कारण सावत्राईच्या दृष्ट वागण्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझे हातपाय तोडलेत. मग चौरंगीनाथांनी पहिल्यापासूनचा खरा वृत्तांत राजाला सांगितला. तो ऐकून राजा खूप रागावला. त्याने राणीला झोपडीत आणण्याची सेवकांना आज्ञा केली, परंतु चौरंगीने सांगितले, तुम्ही तिला घरीच शिक्षा करावी, हे चांगले. मग राजाने त्या दोघांना पालखीत घालून मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले. तेथे आल्यावर पादत्राणांची राजाने राणीला शिक्षा केली आणि तिला बाहेर हाकलून दिले. गोरक्षनाथांनी राजाची समजूत काढली व त्याला दुसरी बायको करण्याचा उपदेश केला. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला वीर्यवान करून त्याचा वंश वाढेल असा आशीर्वाद दिला. यानंतर गोरक्षनाथ तेथे एक महिना राहिले. नंतर चौरंगीनाथांना घेऊन पुढे निघून गेले. कौंडण्यपुरातून निघाल्यावर ते दोघे फिरत फिरत प्रयागाला गेले. तेथे स्नान करून शंकरांच्या देवळात गेले. शिवाचे दर्शन घेतले. मग पूर्वीच्या गुरुवनीस बोलावून गोरक्षनाथांनी तिला गुरुच्या देहाबद्दल विचारले. तेव्हा ती घाबरून थरथरा कापू लागली, बोलताना अडखळू लागली, धडकाही बोलेना. शेवटी ती गोरक्षनाथांच्या पाया पडली आणि शरण जाऊन त्यांना म्हणाली की, महाराज, क्षमा असावी. रेवती राणीने मला मोह घालून विचारले म्हणून मी तिला खरी गोष्ट सांगितली. अन्य कोणालाही मी ही गोष्ट सांगितली नाही. तुम्ही गुरुच्या देहाची काय झाली अवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पाहावी. असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा गोरक्षनाथ घाबरून लगेच भुयाराकडे गेले. दार उघडून पाहतो तो गुरुचे प्रेत तेथे नव्हते. ते पाहून त्यांना शोक अनावर झाला. त्यांचा तो शोक पाहून गुरुवीर त्यांना म्हणाले की, तुम्ही शोक करू नका, मी राणीला भेटून तिने प्रेताचे काय केले ते विचारून घेते, तुम्ही काळजी करू नका. असे म्हणून ती लगेच राजवाड्यात गेली व राणीला भेटून म्हणाली, बाईसाहेब, मच्छिनाथांच्या शरीराबद्दल 12 वर्षांनी जी मुदत मी तुम्हाला सांगितली होती ती आता पुरी झाली आहे, म्हणून मला आज त्यांची आठवण झाली आणि म्हणूनच मी आपल्याकडे आले आहे. हे ऐकून राणीने तिला सांगितले, एकांतात नेले आणि म्हटले की, मच्छिनाथांच्या देहाची हकीकत तू मला सांगितल्यावर तुला न समजता मी त्या शरीराचे त्यांच्या तुकडे तुकडे केले आणि ते रानात टाकून दिले. त्यालाही खूप दिवस होऊन गेले. तेव्हा ते तुकडे किड्या मुंग्यांनी खाऊनही टाकले असतील. अशा तऱ्हेने मी काळजीचे बीजच नष्ट केले आहे, तू निर्धास्त राहा. राणीचे बोलणे ऐकून त्या गुरुविनीला चिंता वाटली. काय घडायचे असेल ते घडले म्हणून तिने सर्व वृत्तांत गोरक्षनाथांना येऊन सांगितला. तो ऐकून गोरक्षनाथांना फार राग आला. त्यांनी राणीला शिक्षा करण्याचे ठरवले, परंतु लगेच त्यांच्या मनात आले की कसेही झाले तरी आता ती मच्छिनाथांची पत्नी आहे, म्हणजे आपली माता आहे, तेव्हा तिला शिक्षा करता येणार नाही. गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी त्यांचा पूर्ण नाश होणार नाही. कुठेतरी ते तुकडे पडलेले असतील, ते शोधावे लागतील असा विचार करून गोरक्षनाथ चौरंगीनाथांना म्हणाला की, मच्छिनाथांच्या कलेवराचा शोध घेण्यासाठी मी माझा देह येथे ठेवून सूक्ष्मरूप धारण करून जातो, पण मी नसताना माझ्या शरीराचे तू नीट संरक्षण कर, कारण राणी रेवती व छिंद्रनाथांच्या देहाचा जसा नाश केला तसा माझ्याही देहाचा नाश करण्यास मागे पुढे पाहणार नाही, तेव्हाच नीट सावधगिरीने वाग. असे म्हणून मग गोरक्षनाथांनी सूक्ष्मरूप धारण केले व सर्व गावे अरण्य पृथ्वी पाताळ सर्व ठिकाणी धुंडाळली, पण शरीराचा पत्ता लागेना. शेवटी ते शोध करीत कैलासाला गेले. तिथे त्यांना गुरुच्या अस्तित्वाच्या मांस वगैरे दिसले. तिथेला
वीरभद्र शिवगणांना सांगत होता की 12 वर्षांची मुदत संपली आहे, आता मच्छिनाथांचे शरीर लक्षपूर्वक सांभाळा, त्यांचा शिष्य गोरक्षनाथ गुरुचा शोध करण्यासाठी कोणत्या स्वरूपात येईल हे सांगता येत नाही. वीरभद्रांचे हे शब्द गोरक्षनाथांच्या कानी पडले, ते तिथून निघून पुन्हा आपल्या शरीरात शिरले. मग गोरक्षनाथांनी व चौरंगीनाथांनी भस्म व झोळी घेऊन युद्धाची तयारी केली. गोरक्षनाथांनी प्रथम सूर्यावर पर्वतास्त्र सोडले, त्याबरोबर सूर्याचा रथ अडला. ते पाहून सूर्याने पर्वतास्त्राचा नाश करण्यासाठी वज्रास्त्र सोडले आणि अडथळा करण्यासारखे पर्वतास्त्र सोडणार कोण हे पाहिले. तेव्हा त्यांना हे गोरक्षनाथांचे काम आहे असे दिसून आले. मग सूर्य आपल्या रथासह गोरक्षनाथांजवळ आले. सूर्याचा ताप लागू नये म्हणून गोरक्षनाथांनी चंद्रास्त्राची योजना करून कोटी चंद्र निर्माण केले. त्यामुळे सूर्याचा दाह लागेनासा झाला. नंतर गोरक्षनाथ व चौरंगीनाथ दोघेही सूर्याच्या पाया पडले. मला अडथळा आणण्याचे कारण काय म्हणून सूर्याने विचारल्यावर गोरक्षनाथांनी सांगितले की मच्छिनाथांचा देह शिवगणांनी कैलासाला नेला आहे, ते उपदेशाच्या गोष्टी ऐकायला तयार नाही, तेव्हा आपण मध्यस्थी करून ते आमच्या स्वाधीन होईल असे काहीतरी करावे. एवढे केले तर आमच्यावर खूप मोठे उपकार होतील. गोरक्षनाथांचे म्हणणे सूर्याने मान्य केले आणि ते कैलासाला गेले. त्यांना पाहताच शिवगण त्यांच्या पाया पडले आणि त्यांनी त्यांना येण्याचे कारण विचारले. तेव्हा सूर्य म्हणाले की मच्छिनाथांच्या देहासाठी मी येथे गोरक्षनाथांकडून मध्यस्थी करायला आलो आहे, तुम्ही उगाच हट्टीपणा करू नका व मच्छिनाथांचे शरीर परत द्या. असे म्हणून सूर्याने त्यांना पुष्कळ बोध केला व गोरक्षनाथांच्या सामर्थ्याची ही प्रशंसा केली. परंतु सूर्याच्या उपदेशाचा वीरभद्रावर काहीच परिणाम झाला नाही. उलट तो सूर्याला म्हणाला की मच्छिनाथांनी पूर्वी आम्हाला फार दुःख दिले आहे, प्राणही धोक्यात घातले आहेत. असे असताना असा भयंकर शत्रू अनायासे आमच्या तावडीत आलेला आहे. आता प्राण गेला तरी आम्ही त्याला पृथ्वीवर पाठवणार नाही. जर गोरक्षनाथ आपले विरुद्ध युद्धास उभे राहिले तर त्यांनाही मच्छिनाथांसारखेच करून टाकू. अशा तऱ्हेचे वीरभद्राचे शौर्याचे बोलणे ऐकून सूर्य म्हणाला की एवढा पराक्रम तुमच्यात होता तर मच्छिनाथांनी पूर्वी तुमची दुर्दशा केली, त्यावेळी तो कुठे पळून गेला होता? आता तो सहज योगायोगाने तुमच्या हाती आला आहे म्हणून प्रौढी मिरवत आहात. पण मच्छिंद्र व गोरक्ष हे दोघेही सारखे शूर आहेत हे लक्षात ठेवा. शिवाय त्यावेळीच मच्छिनाथ एकटे होते, पण आता गोरक्षनाथांच्या जोडीला चौरंगीनाथही आहेत. ते दोघेही शूर आहेत, तेव्हा तुमच्या या अविचाराचा परिणाम चांगला होणार नाही. पण सूर्याचे सर्व प्रयत्न फुकट गेले. वीरभद्र वगैरेंनी स्पष्टपणे सांगितले की मच्छिनाथांचा देह परत देणार नाही. मग सूर्याने त्यांना सुचवले, तुम्ही आता इतकेच करा की हे युद्ध स्वर्गात न होता पृथ्वीवर होऊ द्या, कारण कैलासाला झाले तर कैलासाचे पीठ होईल व शिव तुमच्यावर कोपतील. वीरभद्रांच्या आज्ञेप्रमाणे अष्टभैरवगण वगैरे सर्वजण विमाने घेऊन युद्धाला उभे ठाकले. 72 कोटी 84 लक्षगण 33 कोटी देवांसह शस्त्रास्त्रांसह युद्धाला आलेले पाहून गोरक्षनाथांनी चौरंगीनाथाला सावध राहायला सांगितले. काही क्षणातच युद्ध सुरू झाले. निरनिराळ्या अस्त्रांचे प्रयोग झाले. शेवटी चौरंगीच्या मोहिनी व वातअस्त्राचा उपयोग झाला. त्यामुळे वीरभद्राच्या बाजूचे सैन्य देहभान विसरून पिसाटासारखे झाले. भ्रमिष्ठासारखे होऊन ते देहभान विसरले. वीरभद्र ऐनवेळी चामुंडांसह तेथे येऊन दाखल झाला. आपल्या गणांची स्थिती पाहून वीरभद्र गोरक्षनाथांवर विलक्षण संतापला. मग दोघेही एकमेकांच्या नाशाला उद्युक्त होऊन शस्त्रास्त्रांचा एकसारखा मारा करू लागले. परंतु गोरक्षनाथांच्या व चौरंगीनाथांच्या विलक्षण सामर्थ्यापुढे वीरभद्राची अनेक शस्त्रे व अस्त्रे निष्प्रभ ठरू लागली. शेवटी गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्र जपून सर्व दानवांना उठवले. त्यात त्रिपूर, मृदुमान्य, महिषासूर, जालंधर, कालयवन, अघासूर, बकासूर, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, मुचद, रावण, इंद्रजित, कुंभकर्ण वगैरे राक्षस होते. ते पाहून सर्व देवांनी रणांगणातून पळ काढला. त्यांना मोठी काळजी वाटली. त्यांनी वैकुंठाला जाऊन हा सर्व प्रकार विष्णूंच्या कानावर घातला. ते सर्व वृत्त ऐकल्यावर आपल्याला पुन्हा अवतार घ्यावा लागणार असे त्यांना वाटू लागले. मग विष्णूंनी विचार करून शंकरांना बोलावले व त्यांना ही हकीकत सांगितली आणि एका वीरभद्राच्या द्वेषामुळे गोष्टी या थराला आल्या असे देखील सांगितले. मग ते दोघे विघ्न निवारण्यासाठी गोरक्षनाथांकडे गेले व त्यांना हर तऱ्हेने सांगितले. त्यावर गोरक्षनाथ म्हणाले की गुरुचे शरीर आणून द्या म्हणजे मी लगेच युद्ध थांबवतो. मग भगवान शंकरांनी चामुंडेला पाठवून मच्छिंद्रनाथांचा देह आणविला व तो गोरक्षनाथांच्या हवाली केला. मग राक्षसांना शांत करण्यास सांगितले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की हे राक्षस अस्त्राच्या साह्याने उत्पन्न झालेले नाहीत, तर हे संजीवनी मंत्र प्रयोगामुळे निर्माण झाले आहेत. तेव्हा पुन्हा अवतार घेऊन त्यांना मारून टाका, नाहीतर वीरभद्राची आशा सोडून द्या. हे ऐकून शंकरांनी त्यांना सांगितले की जेव्हा मधुदैत्य माजला होता तेव्हा आम्ही त्याला घाबरून रानोमाळ पळत होतो, शेवटी एकादशीने अवतार घेऊन त्यांचा नाश केला. अशा तऱ्हेची संकटे पुष्कळ वेळा सहन करावी लागली आहेत, तेव्हा आता वेळ न गमावता लवकर राक्षसांचा पहिला बंदोबस्त करा. आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिली आहे असे शिव व विष्णू दोघेही बोलत होते. तेव्हा महाप्रतापी वीरभद्र एकटाच त्या राक्षसांशी लढत होता. ते पाहून मग गोरक्षनाथांनी वाताकर्षण अस्त्र मंत्रून भस्म फेकताच वीरभद्रासह सर्व राक्षस गजप्राण होऊन जमिनीवर कोसळले.
तेव्हा शंकर व विष्णू दोघांनी गोरक्षनाथांच्या समोर त्याची खूप स्तुती केली. मग गोरक्षनाथांनी अग्न्यास्त्र योजून कोसळून पडलेल्या सर्वांना जाऊन टाकले. हा वाताकर्षण प्रयोग नाथपंथांशिवाय देवदानवांनाही माहीत नव्हता. अशा प्रकारे श्रोते हो, वीरभद्राचा मृत्यू या अध्यायात झालेला आहे. आता पुढील अध्यायामध्ये आपण वीरभद्राला गोरक्षनाथ परत कशाप्रकारे जिवंत करतात याविषयीची सविस्तर कथा पुढील अध्यायात जाणून घेणार आहोत. तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.